तुर्बे रेल्वे स्थानकानजीक सापळा रचून गोव्याहून आणलेला बेकायदा भारतीय बनावटीचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तुर्बे रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. सदर साठा मुंबईत घेऊन जाणार होते. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. महाराष्ट्रात बंदी असलेल्या विविध ब्रँडच्या भारतीय बनावटीचे विदेशी मद्याच्या 918 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये 78,08,840 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बेकायदा मद्य, ट्रक आणि 3 मोबाईलचा समावेश आहे. हा साठा गोव्यातून मुंबईच्या दिशेने नेण्यात येणार होता. या प्रकरणी तेरसिंग, धनसिंग, कनोजे, नासिर अनवर शेख आणि गुड्डू देवसिंग रावत यांना अटक करण्यात आली आहे.